महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजी विक्रेत्यांना छत्रीचे वाटप। डॉक्टर सुशील महाजन यांच्या संकल्पनेतून सुमारे 300 फळ व भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्या वितरित। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 64व्या जन्मदिनाचं औचित्य साधून 27 जुलै रोजी धुळे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्या संकल्पनेतून सुमारे 300 फळ व भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्या वितरित करण्यात येणार आहेत। याशिवाय विविध समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सबंध महाराष्ट्रभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतील 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर या मंत्राला स्मरून विविध समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती या पत्रकातून देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर धुळे महानगर शिवसेनेतर्फे धुळे शहराच्या आग्रा रोडवरील 5 कंदील ते फुलवाला चौक या परिसरातील फळ भाजीपाला विक्रेत्यांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील काशीनाथ महाजन यांच्या संकल्पनेतून सुमारे 300 फळ व भाजीपाला विक्रेत्यांना अशा छत्र्या वितरित करण्यात येणार आहेत। धुळे शहराच्या व्यावसायिक जगताचा कणा समजल्या जाणाऱ्या जुन्या आग्रा रोडवर पूर्वापार धुळे शहराची मुख्य बाजारपेठ आहे। यात शतकोत्तर परंपरा असलेली व्यावसायिक प्रतिष्ठानांसोबतच शेकडो हातगाडी, पथारी, फेरीवाले व्यावसायिक आहेत। ऊन, वारा, पाऊस या अस्मानी संकटांपासून त्यांचा व मालाचा बचाव व्हावा या उद्देशाने सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे। धुळे शहरात प्रभाग निहाय कोणत्याही प्रकारचे फळ मार्केट किंवा भाजी मार्केट नाही आहे, म्हणून धुळे शहरातले आपले फळ विक्रेते बांधव, भाजी बांधव हे उघड्यावर आणि लोरगाडीवर त्यांचा माल विकत असतात। प्रत्येक बांधव रोज व्याजाने पैसे काढून वेगवेगळ्या प्रकारचा माल भरतो आणि तो दिवस विकून परत आपला उदरनिर्वाह चालवत असतो। अशा याच्यात जर पाऊस आला किंवा ऊन आला तर तो नाशवंत माल रोज खराब होतो, म्हणून एक बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या 80% समाजकारण 20% राजकारण्याच्यातनं आम्ही आज धुळे शिवसेनेतर्फे 300 हॉकर्स बांधवांना त्यांच्या मालाचं संरक्षण, त्यांच्या स्वतःचं संरक्षण याच्याकरता आम्ही आज छत्री वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुढच्या 5 तारखेला चालणार आहे आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण हे वाटप करणार आहोत। धन्यवाद। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।